हॅलो, नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीची जी प्रशिक्षण नोंदणी सुरुवात झालेली आहे ती आपण कशी करायची याची पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत बघणार आहोत. म्हणजे पेमेंटची प्रोसेस करून प्रिंटआउट फॉर्म, ईमेल आय डीला जो फॉर्म जातो त्या फॉर्मची प्रत कशी काढायची या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यासाठी बघा आपल्याला training.acrt.mahe.ec.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार. या ठिकाणून तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. या वेबसाईटला आपल्याला इथं ओपन करून घ्यावं लागणार. तत्पूर्वी आपल्याकडे आपला शालार्थ आय डी, आपला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो आपल्याला रजिस्टर्ड करायचा आहे तो मोबाईल नंबर आपण आपल्याजवळ, मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि शालार्थ आय डी. बघा आता या ठिकाणी होमपेज ओपन झाल्यानंतर प्रशिक्षणाविषयी जर माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी या विविध प्रकारच्या टॅब दिलेल्या आहेत. बघा वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण, निवड श्रेणी प्रशिक्षण याची पूर्ण माहिती, त्यानंतर इथं संपर्क दिलेला आहे. आपल्याला जर अडचण आलीच तर आपण या मेल आय डीला किंवा या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतो. तर बघा आपण आता नोंदणी कशी करायची. तर प्रथम आपण शिक्षक प्रशिक्षण नोंदणी 2023-24 इथं आपण क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा अशा प्रकारचं पेज इथं ओपन होईल. या ठिकाणी बघा शालार्थ आय डी नसलेल्या शिक्षकांसाठी, म्हणजे फॉर टीचर्स विथ शालार्थ आय डी, ज्यांची शालार्थ आय डी आहेत त्यांच्यासाठी वरील ज्या दोन टॅब दिलेले आहेत त्यांच्यासाठी आहेत. आणि रजिस्ट्रेशन फॉर टीचर्स नॉट ऑन शालार्थ, शालार्थ आय डी ज्या शिक्षकांकडे नसेल किंवा ज्या शिक्षकांचं रजिस्ट्रेशन शालार्थला नसेल अशांची नोंदणी जर करायची असेल अशा शिक्षकांची, तर या ठिकाणी इथं आपण या टॅब वापरू शकतो. तर बघा या ठिकाणी वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी. आता वरिष्ठ वेतन श्रेणीचं प्रशिक्षण या ठिकाणी आपल्याला नोंदणी करायची आहे, तर त्यावर आपण क्लिक करून घ्यावं लागणार. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा शालार्थ आय डी, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर. इथं शालार्थ आय डी टाकून द्यायचं आहे, या ठिकाणी मोबाईल नंबर आणि या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आणि या ठिकाणी मोबाईल नंबर. तर बघा या तीन गोष्टी मी आता इथं फिलअप करून देतो. हॅलो, बघा आता या ठिकाणी आपण शालार्थ आय डी, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर रजिस्ट्रेशन नोंदणी करण्यासाठी क्लिक करा. म्हणजे या ठिकाणी रजिस्ट्रेशन नोंदणी कम्प्लीट करण्यासाठी आपण या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा जो नंबर आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या नंबरला एक ओटीपी जाणार. इथे आपल्याला ओटीपी ऑथेंटिकेशन करून घ्यावं लागणार. बघा त्या ठिकाणी आलेला ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला पूर्ण माहिती भरलेला फॉर्म, म्हणजे शालार्थ मधून या ठिकाणी पूर्ण माहिती आपली डिटेक्ट होणार आहे. तर ती पूर्ण माहिती एक वेळेस आपल्याला पुन्हा चेक करून घ्यायची आहे. त्यामध्ये काही जर बदल असेल, म्हणजेच काहीतरी चुकीची माहिती आली असेल, तर पुढील प्रोसेस न करता आपण करेक्ट जो बदल आहे तो शालार्थ प्रणालीमधून DDO2ला फॉरवर्ड करून करेक्शन करून घेतल्यानंतरच पुन्हा या ठिकाणी फॉर्म कम्प्लीट करायचा आहे. तर त्यासाठी पूर्ण माहिती आपण चेक करून पहिल्यांदा घ्यायची आहे. बघा पूर्ण माहिती चेक केल्यानंतर बरीशी माहिती इथं ऑटोडेटेड होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय काय गोष्टी नव्याने पुन्हा टाकायच्या त्या बघा या ठिकाणी इथं संबोधन. त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं जेंडर इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जेंडर टाकल्यानंतर फुल नेम इन देवनागरी मराठीमध्ये या ठिकाणी आपल्याला आपलं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने या ठिकाणी इथं दिसतं इंग्लिशमध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम तसं या ठिकाणी इथं टाकून घ्यायचं आहे.
त्यानंतर खाली तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी असेल, बी कॉम असेल किंवा बी ए असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर मग पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी या ठिकाणी आपल्याला एम एस सी एम कॉम एम ए वगैरे सिलेक्ट करून घेऊन त्यानंतर आपलं प्रोफेशनल क्वालिफिकेशन बी एड असेल बी पी एड असेल तर या ठिकाणी आपण योग्य ते चूज करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता ट्रेनिंग ग्रुप आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत, एक ते आठ, नऊ ते दहा, अकरा बारा आणि चार नंबरचा गटा. तर या ठिकाणी आपल्याला माध्यमिकसाठी मी आता ही जी नोंदणी करतोय माध्यमिकसाठी नोंदणी करतोय नववी दहावीसाठी, तर यावर आपण क्लिक करूया बघा ग्रुप नंबर टू, नंतर सेव्ह जतन करा. बघा जतन करावर क्लिक केल्यानंतर फॉर्म सेव्ह होत नाहीत म्हणजे काहीतरी आपले राहून गेले आहेत. बघा या ठिकाणी ईमेल आय डी राहून गेलेला होता, त्याच्यामुळे हा ईमेल आय डी आपण या ठिकाणी जो आपल्याला टाकायचा आहे ईमेल आय डी, कारण ईमेल आय डीचा आपल्याला इथं ओ टी पी ऑथेंटिकेशन करून घेतल्यानंतर त्यावर आपला जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो फॉर्म सुद्धा आपल्याला ईमेल आय डीला प्राप्त होतो. बघा त्या ठिकाणी मी ईमेल आय डी टाकून घेतला, त्यानंतर सेव्ह या बटनावर आपण क्लिक करूया. बघा आता फॉर्म आपल्याला इथं सेव्ह झाल्याचा मेसेज येईल आणि ओ टी पी ऑथेंटिकेशनसाठी ईमेल आय डीला ईमेल आय डी आपल्याला ऑथेंटिकेट करून घ्यावा लागणार आहे. तर जो ईमेल आय डी आपण टाकलेला होता त्या ईमेल आय डीला एक ओ टी पी आपल्याला पाठवून तो आपल्याला इथं ऑथेंटिकेट करून घ्यायचा आहे. बघा आता जो मेल आय डी आपण टाकलेला आहे त्या मेल आय डी या ठिकाणी ओपन करून घेतलेला आहे, लॉग इन करून घेतलेला आहे. आता सेंड ओ टी पी, सेंड ओ टी पी यावर जेव्हा आपण क्लिक करणार तर ईमेल आय डीला ओ टी पी जाणार. आता बघा या ठिकाणी मी इनबॉक्स ओपन करून घेतो, बघा मेल आय डीचा. बघा या ठिकाणी अपडेट्समध्ये एस सी आर टी ओ टी पी मिळालेला आहे, तर तो ओ टी पी या ठिकाणी 1962 बघा व्हेरीफाय ओ टी पी आहे. बघा ईमेल आय डी व्हेरीफाईड सक्सेसफुली, त्यानंतर नेक्स्ट. ओके, नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आपण भरलेला पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल. नवीन माहिती सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायची आहे आणि जर काही बदल असेल तर या ठिकाणी एडिट माहिती बदल करा हे बटन आपल्याला दिलेलं आहे आणि जर बदल करायचा नसेल, योग्य माहिती पूर्ण माहिती भरलेली योग्य असेल तर यावर राईट चेक करून आपल्याला शेवटची प्रोसिजर म्हणजे फीस पे करायची आहे. तर बघा या ठिकाणी ही माहिती पुन्हा एक वेळेस आपण बघून घेऊया. बघा या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन गोष्टी काळजीपूर्वक चेक करून घ्यायच्या आहेत. ते म्हणजे आपण जो ट्रेनिंगचा प्रकार आहे फीस पे करण्या अगोदर हा ट्रेनिंगचा प्रकार कोणता आहे त्या ठिकाणी आपण बघून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी, ओके, या तीन गोष्टी आपण चेक करून घ्यायच्या आहेत. आणि हा जो ग्रुप आहे कोणता ग्रुप आपण ट्रेनिंगसाठी सिलेक्ट केलेला आहे तो ग्रुप सुद्धा आपण बघून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर माहिती पूर्ण बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर बघा आय ऍग्री ऑल अबाउट इन्स्ट्रक्शन्स यावर क्लिक करून पे ट्रेनिंग फीज. आता ट्रेनिंग फीज पे करण्याची प्रोसिजर आपण करणार आहोत. तर बघा या ठिकाणी पुन्हा एक फॉर्म ओपन झालेला आहे, आपला शालार्थ आय डी दिसणार, आपलं नाव दिसणार, ट्रेनिंग प्रकार दिसणार, आपला ग्रुप दिसणार आणि फीस किती पे करायची आपल्याला तर 2000 रुपये या ठिकाणी आपल्याला पे करायचे आहेत. आता यापैकी या दोन मेथड्स आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्यापैकी बिल डिस्क ही मेथड आपण किंवा रिझर्वेशनसुद्धा आपण सिलेक्ट करू शकतो, परंतु बिल डेस्कवर आपण आता क्लिक करून घेणार. बिल डेस्कवर क्लिक केल्यानंतर पुन्हा इथं ही कन्फर्मेशन विंडो दिसून येणार, पे नाऊ पेमेंट करा यावर आपण क्लिक करणार आहोत. बघा त्यानंतर इथं विविध पेमेंट मेथड्स आपल्याला दिसून येतील. आता फोनपेद्वारे जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर या ठिकाणी जेव्हा आपण क्लिक करणार इथं तुम्हाला क्यू आर कोड दिसून येणार. एन एफ टी आर टी जी एस करायचं असेल किंवा यू पी आय करायचं असेल, यू पी आय थ्रू पेमेंट करायचं असेल किंवा इंटरनेट बँकिंग एखाद्या बँकेचं तुम्ही वापरत असाल
तर या ठिकाणी सुद्धा आपण क्लिक करू शकणार आणि नेट बँकिंगचा युजर आय डी पासवर्ड यूज करून पेमेंट करू शकणार. तर या ठिकाणी कार्डद्वारे पेमेंट करणार आहे. तर बघा या ठिकाणी क्लिक करून घेतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कार्डचा नंबर, बघा या ठिकाणी जी कार्ड आपण कार्ड डिटेल टाकणार त्या कार्डला जो नंबर मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल त्या नंबरला एक OTP जाणार. तर OTP पेमेंटची प्रोसेस केल्यानंतर जाणार. तर कार्ड डिटेल आणि त्याची कार्ड डिटेल्स टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फीज डिटेल दिसून येणार. त्यानंतर आपल्याला प्रोसीड टू पे या बटनावर जेव्हा आपण क्लिक करणार तर त्या कार्डला जो मोबाईल नंबर लिंक्ड आहे त्याला एक OTP जाणार. तो OTP आपल्याला ठिकाणी ऑथेंटिकेट करून घ्यावा लागणार. बघा या ठिकाणी मी OTP या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर सबमिट या बटनावर शेवटची प्रोसेस आपल्याला क्लिक करून घ्यावं लागणार. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर पेमेंटची लास्ट प्रोसिजर या ठिकाणी कंटिन्यू होत आहे आणि या ठिकाणी आपल्याला पेमेंट झाल्याची रिसिप्ट केलेल्या ठिकाणी दिसून येत आहेत. आता पेमेंट जरी पूर्ण झालं तरी आपली नोंदणी अजून पूर्ण झालेली नाही तर पुन्हा आपल्याला नंतर कम्प्लीट रजिस्ट्रेशन या टॅबवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता ही जी पावती आहे याचा फोटो आपण मोबाईलमध्ये क्लिक करून घेऊ शकतो किंवा याची प्रिंट आय डी काढून काढू शकतो. परंतु आपण जो मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय डीला सुद्धा ही पावती आपल्याला मिळणारच, त्याच्यामुळे काही आवश्यकता तशी नाही. बघा आता कम्प्लीट रजिस्ट्रेशन यावर मी क्लिक करून घेतलेला आहे. कम्प्लीट रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फक्त एवढंच दिसून येते नोंदणी पूर्ण झाली आहे, परंतु बाकीचं जे डिटेल आहे ते बघा, बाकी डिटेल आपल्याला इथं टोटली ब्लँक दिसत आहेत. काही माहिती आपल्याला इथं दिसत नाही आहेत. मग यासाठी आपण काय करणार? हा फॉर्म तर आपण प्रिंट करून ठेवू शकत नाही, तर यासाठी पुन्हा आपल्याला मोबाईल नंबरने लॉग इन करण्याची प्रोसिजर, म्हणजे जी रजिस्ट्रेशनची प्रोसिजर आपण केलेली आहे तीच प्रोसिजर आपल्याला पुन्हा हा फॉर्म पूर्ण करण्यासाठी ती प्रोसिजर आपण आता पुन्हा करूया. तर बघा ही प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला ही विंडो क्लोज करायची आहे. किंवा मग तुम्ही पुन्हा प्रोसिजर नाही केली तरी चालेल, कारण आपल्या मेल आय डीला हा पूर्ण फॉर्म पूर्ण डिटेल आपल्याला मिळून जाणार आहेत. बघा आता मी या ठिकाणी मेल ओपन केलेला आहे. जो मेल आय डी आपण नोंदणी करताना दिलेला होता तो मेल आय डी या ठिकाणी आपल्याला आपला नोंदणी क्रमांक, बघा प्रशिक्षण प्रकार, पूर्ण आपलं डिटेल जे आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठी फिलअप केलेलं होतं ते पूर्ण डिटेल आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण बघा ट्रान्झॅक्शन झाल्याचं अमाऊंट सुद्धा आणि त्याचा जो रेफरन्स नंबर आहे तो नंबर सुद्धा आपल्याला डेटसह दिसत या ठिकाणी दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण आपली जी वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी असेल अशा पद्धतीने आपण पूर्ण करून घ्यायची आहे. आता हा जो फॉर्म आहे आलेला आपल्याला मेल आय डीला हा फॉर्म आपल्याला प्रिंट करून आपल्याकडे व्यवस्थित ठेवायचा आहे. आणि यावर जर काही माहिती चुकली असेल तर ती सुद्धा आपण नंतर करेक्शन करू शकतो. यासाठी आपल्याला SCRT काही दिवस करेक्शनसाठी मुदत पुन्हा देते. त्यासाठी हा फॉर्म आपण व्यवस्थितपणे जतन करून चेक करून आपल्याकडे ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपण वरिष्ठ वेतन श्रेणी असेल किंवा निवड श्रेणी असेल नोंदणी या प्रोसेसने पूर्ण करून घ्यायची आहे. थँक्यू.